हॅलो, मी चारता तुम्हा सर्वांना नमस्कार. चारता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर तुम्ही इथे पाहू शकता, ह्या ठिकाणी हिरवे काजू आहेत आणि ह्यामध्ये काजू कर तयार झालाय. तर काजू मी हे सोलून घेणार आहे. तर त्यासाठी असे जाड देठवाले काजू निवडायचे आहेत हिरवे. तर आपण काजू सोलायला सुरुवात करूया. तर काजू सोलण्यासाठी मी स्क्रू ड्रायव्हर घेतलाय, बघू शकाल. तर आता मी काजू सोलायला सुरुवात करते. तर या ठिकाणी आम्ही काजूचा देठ असा मोडून घेतलाय. त्यानंतर काजूचा जो हा भाग असतो हा इथला, हा स्क्रू ड्रायव्हरने काढून टाकायचाय. आणि त्यानंतर ह्या साईडने काजूची साल स्क्रू ड्रायव्हरने करून काजू असा पकडायचा आहे. त्यानंतर काजू असा वर उतरून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकाल काजूचा डिंक माझ्या हाताला लागलाय, त्यामुळे माझा आता हात खराब होणार आहे. त्यासाठी मी अगोदरच मी रख लावायला पाहिजे होती, मी विसरले. तर आता मी राख लावून घेते हाताला आणि जरास कोरेल तेल लावते. तर मी राख आणि तेल हाताला लावून घेतलंय. बघू शकाल काजूचा देठ काढून घ्यायचा आहे. काजूचा मधचा भाग आहे तो स्क्रू ड्रायव्हरने काढून टाकायचा. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरने साईडने हा भाग दोन्ही भाग बाजूला करायचे. अजून एक मी तुम्हाला काजू सोलून दाखवते. बघू शकाल तर अशा प्रकारे हे मी काजू असे सोलून घेते. दोन्ही स्क्रू ड्रायव्हरने आणि हाताने दोन्ही साईड बाजूला करून काजू कर असा काढून घ्यायचा. बघू शकता भाग व्यवस्थित काढून घेतला तर हा समोरचा भाग
व्यवस्थित बाजूला होतो। तर बघू शकता शकाल हे मी बरेचसे काजू काढून घेतले आहेत, हे बघू शकाल तुम्ही। काजू करमी ओले हिरव्या काजूतून एक ओले काजू करमी काढून घेतले आहेत आणि तुम्ही इथे पण बघू शकाल पायांना काजूचा डिंक लागून इथून एक चांब पायाची त्वचाही डाग पडले। तर ह्याला तेल लावायला मिळालं नाही कारण ते काजू त्यातून टकतात पायाला तेल लावल्यामुळे, पण हात काही खराब नाही झाले। तर अशा प्रकारे मी हिरवे काजू सोलून ओले काजू पर काढून घेतले। तर हे काजू सुकलेले आहेत, हे येणार नाहीये, ते बाजूला ठेवते मी। आणि हे आहे काजू पर काढून घेतल्यानंतर काजूची हिरव्या काजूची साल आहेत, तर ही काजूची साल पण टाकून द्यायची नाहीयेत। ही सुकल्यानंतर आपल्याला धुमी करायला उपयोगी पडते, ह्याच्यामुळे मच्छर वगैरे निघून जातात। त्याचप्रमाणे आम्ही पावसामध्ये ही साल अशी ठेवून त्याची धुमी घालतो, त्यामुळे सर्प वगैरे असतील ते वासाने जवळ येत नाही असं म्हणतात। तर आता हे काजूकर आपण सोलून घेतले, तर हे काजूकर आपण सुकवायचे आहेत। तर हे काजूकर ताटामध्ये मी घेते आणि उन्हामध्ये दोन उन्ह मी यांना दाखवते। बघू शकाल हे आता मी उन्हामध्ये वाळवून घेते, त्यामुळे हे आपल्याला काजूकरांची ज्यावेळी भाजी हवी असेल किंवा काही पदार्थ बनवायचे असतील त्यावेळी आपल्याला हे काजूकर मिळतात। ज्यावेळी हे काजूकर सुकतील आणि ज्यावेळी आपलं हे सुकल्यानंतर काजूकर आपण हवा बंद बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि ज्यावेळी आपल्याला हवे असतील त्यावेळी ते आपण पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आणि मग त्यानंतर आपण ते वापरायला घ्यायचे। हे काजूकर मी उन्हामध्ये छानपैकी वाळवून घेते। तर इथे बघू शकाल तुम्ही हे काजूकर मी छानपैकी उन्हामध्ये वाळवून घेतले, बघू शकाल। तर ह्या काजूकरांना जे मी सोलले होते त्यांना एका उन्हामध्ये मी चांगले वाळवून घेतले। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1200 रुपये किलोची भाजी मी आता नेहमीच्या जेवणामध्ये वापरू शकते। तर हिरवे काजू मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने योग्य ती काजी बाळगून व्यवस्थितपणे सोलून घेतलेत आणि त्याला 3 ते 4 उन्ह मी लावून घेतलेत आणि अशा प्रकारे छानपैकी काजूकर मी हे वाळून घेतलेत। बघू शकता छानपैकी साल निघत आहेत काजूकराचे। तर असे काजूकर हे आपण सोललेले काजूकर असे पण खाऊ शकतो किंवा आपण हे तव्यावर छानपैकी परतायचे आणि त्यानंतर आपण ते खाऊ शकतो। आणि ज्यावेळी आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्यावेळी हे काजू 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। गरम पाण्यामध्ये ठेवल्यास त्याची चव निघून जाते, त्या थंड पाण्यामध्येच आपण ते 3 ते 4 तास भिजत ठेवायचे आहेत आणि सालग काढून आपण ते वापरायला घ्यायचे आहेत काजू। तर अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य ती काळजी घेऊन असे मी काजूकर तयार केले आहेत जे 1200 रुपये किलो हे काजू आहेत आणि हे मी आता पावसाळाभर वापरू शकते। तर हे काजूकर वाळवल्यानंतर आपण ते स्टोअर करायचे, तर त्यासाठी हे मी प्लास्टिकचा डबा घेतलाय, त्यामध्ये हे मी काजूकर भरून ठेवणार आहे। तर आपण ह्या काजूकरांपेक्षा वेळच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो, त्याचे लाडू बनवू शकतो, बर्फी बनवू शकतो, काजू कतली बनवू शकतो।
अशा प्रकारे काजूकर असे भरून ठेवायचे व्यवस्थित, किंवा कॅरी बॅग मध्ये प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरायचे आहेत आणि ते हवा बंद भरून फ्रीज मध्ये स्टोअर करायचे. तर अशा प्रकारे 1200 रुपये किलो असणारी भाजी मी माझ्या नेहमीच्या आहारामध्ये वापरायला मी तयार केले ते काजूकर. तर ही माझी काजूकरांची प्रक्रिया जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.